या देशामध्ये सगळ्यात जास्त जीएसटीचं उत्पादन केंद्राला देणारं राज्य कुठलं? महाराष्ट्र. त्याच्या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळतं? काहीच नाही. या महाराष्ट्रामधले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत. या महाराष्ट्रामध्ये असलेली जी प्रशासकीय यंत्रणा आहे, त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये दिल्लीच्या तख्ताची लोक घुसून महाराष्ट्राची प्रशासकीय यंत्रणा ताब्यात घेण्याचं काम चाललंय. या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे, त्याला हक्काचा बाजार भाव मिळाला पाहिजे, तो मिळवून दिला जात नाही. या महाराष्ट्रातली जी काही मोठी मोठी कंत्राट आहे, ती फक्त दिल्लीच्या मित्रांना देण्याचं काम चाललंय. आणि एका बाजूला महाराष्ट्र पूर्णपणे नागावला जात असताना, ज्यांच्यावर महाराष्ट्र सांभाळण्याची जबाबदारी आहे, असे सरकारमधली लोक मात्र दिल्लीच्या हुकुमशहांना मुजरा करण्यामध्ये धन्यता मानतायत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा स्वाभिमान या महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे. म्हणून आपण म्हणलं, शिवस्वराज्य यात्रा, लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा.